Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying maths and science with me. आपण एक नवीन इंटरेस्टिंग लेसन तुझ्यासाठी घेऊन आली आहे ज्या लेसनचे नाव आहे एलिमेंट्स कंपाउंड एंड मिक्सचर्स. हा एक नवीन लेसन तुझ्यासाठी घेऊन आली आहे. याच्या अगोदर आपण व्हिडिओ नंबर 1 आणि व्हिडिओ नंबर 2 मध्ये लेट्स रिकॉल व्हाट इज द मॅटर अँड ट्राय दिस असे याचे काही क्वेश्चन्स बघितले. ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ मिस केले असेल त्यांनी आपल्या डीएस डिजिटलच्या प्लेलिस्ट मध्ये जा आणि सगळे 7 सायन्सचे व्हिडिओ बघा, प्लेलिस्ट मध्ये चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला नवीन जो YouTube चॅनल आहे डीएस लर्न विथ फन, त्याला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका. जर अभ्यास करून बोर झाला असाल तर तुम्हाला इंटरेस्टिंग थिंग बघायला मिळतील आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. सो टुडे वी हॅव टू स्टडी द नेक्स्ट टॉपिक ऑफ दिस लेसन. पेज नंबर तुमचा 92 दिलेला आहे टेक्स्ट बुकचं. या 92 पेज नंबर वरती यूज युअर ब्रेन पॉवरचे काही क्वेश्चन्स दिलेले आहे. बघा, आपण जनरली काय करत असतो, मेन मेन डेफिनेशन, टॉपिक, गिव्ह रिझन वगैरे हे वाचत असतो. पण ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्पल जात असतात त्यावेळेस काय होत असतं, हे मधले मधले जे क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवर, लेट्स रिकॉल, हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला उपयोगी पडत असतात. म्हणून आपण ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो आणि नेमका एक्झामला तोच प्रश्न येत असतो. म्हणून आपण काय करायचं, ह्या प्रश्नांकडे बिलकुल दुर्लक्ष नाही करायचं, ह्या प्रश्नांचा सुद्धा नीट सराव करायचा आहे. आता यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज, इन डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी थिंग्स इन अवर सराउंडिंग. We touch them, we feel them, we study their properties. They are made up of one kind of matter, they are made up of different kind of matter. असा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू बघत असतो. या वेगवेगळ्या वस्तू एकाच प्रकारच्या द्रव्यापासून, मॅटर पासून बनलेल्या आहे की अनेक प्रकारच्या मॅटर पासून बनलेल्या आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे विचारलेलं आहे. आंसर काय आहे, डिफरंट सबस्टन्स आर मेडअप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मॅटर अँड सेम सम सबस्टन्स ऑफ देम आर मेडअप ऑफ वन टाइप ऑफ मॅटर अँड सम सबस्टन्स आर मेडअप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मॅटर. म्हणजे काय रे बाळांनो, कन्फ्यूज होऊ नका. काही जे पदार्थ, वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या मॅटरने बनलेले असतात, पण त्याच्यातले काही जे पदार्थ आहेत ते एकाच प्रकारच्या मॅटरपासून बनलेले असतात, द्रव्यापासून. म्हणजे साधं उदाहरण घ्या, आपला हवेमधला जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन कसा तयार होतो, ओ प्लस ओ इज इक्वल टू ओ टू. म्हणजे ऑक्सिजनचा एक ॲटम आणि एक ऑक्सिजनचा दुसरा ॲटम एकत्र येतो, ऑक्सिजनचं मॉलिक्युल. म्हणजे काय आहे, हे सेम टाईप ऑफ चं एक्झाम्पल आहे. किंवा तुम्ही एन टू नायट्रोजन किंवा एन टू चं एक्झाम्पल घेतलं, एन प्लस एन इज इक्वल टू एन टू. ओके, सो अशा पद्धतीने हे काय आहे, सेम प्रकारच्या मॅटरपासून बनलेले आहे. किंवा तुमच्या डेली लाईफमध्ये तुमचं लाकूड आहे, वूड. वी सी द डिफरंट फर्निचर्स, वी सी द चेअर, वी सी द टेबल्स, डिफरंट टाईप ऑफ आर्टिकल्स विच आर मेड अप ऑफ वूड. लोक वूड पासून बनलेले वेगवेगळे पदार्थ आहेत, ते सगळे एकाच प्रकारच्या मॅटरपासून बनलेले आहे. किंवा गोल्ड आहे, आपण सोनं बघत असतो, सोन्याचे जे सगळे आर्टिकल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो सोन्याची ज्वेलरी आहे, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कॉपर टाकलेलं असतं, त्याला कडक पण येण्यापासून. पण जे प्युअर गोल्ड आहे ते एकाच प्रकारच्या मॅटरपासून बनलेलं असतं. किंवा सिल्वर आहे, असे भरपूर पदार्थ आहे. किंवा आयर्न आहे, तुमचं लोखंड आहे, लोखंडापासून आपण वेगवेगळ्या वस्तू बघत असतो, ते सगळे बनलेले आहे एकाच प्रकारच्या मॅटरपासून. ठीक आहे, आता डिफरंटचं एक्झाम्पल घेतलं. डिफरंटचं एक्झाम्पल घेतलं आपण कार्बन डायऑक्साईडचं एक्झाम्पल. कार्बन डायऑक्साईड इज अ कंपाऊंड. कार्बन एक आणि ऑक्सिजन दो, सी प्लस ओ टू इज इक्वल टू सी ओ टू. म्हणजे हा वेगवेगळ्या प्रकारच्या, कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोन प्रकारच्या मॅटरने काय बनलेला आहे, तुमचा कार्बन डायऑक्साइड. समजलं तुम्हाला पहिल्या प्रश्नाचा आन्सर, आय थिंक तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी युअर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तुमच्या पुस्तकामध्ये क्लासिफिकेशन दिले आहे. क्लासिफाय द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ मॅटर प्रेझेंट इन देम. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यानुसार तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. वेदर दे आर मेड अप ऑफ वन काइंड ऑफ मॅटर और वेदर इट इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ मॅटर. एका प्रकारच्या पदार्थापासून बनले, एकाच पदार्थाच्या मॅटर पासून बनले की अनेक प्रकारच्या मॅटर पासून बनले, ते पण तुम्हाला लिहायचंय. अजून काय लिहायचंय, वेदर इट इज सॉलिड, लिक्विड और गॅसेस. हे सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅसेस आहे, हे पण तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. आता सगळ्यात पहिलं एक्झाम्पल तुम्हाला इथे काय दिले आहे, अँड इंग्रीव आयडॉल. नाउ व्हाट इज इंग्रीव आयडॉल. आता आयडॉल्स म्हणत असतो आपण, आयडॉल्स आणि स्टॅच्यू याच्यामध्ये डिफरन्स आहे. स्टॅच्यूज म्हणजे काय, पुतळे म्हणत असतो आपण. वेगवेगळ्या नेत्यांचे पुतळे असतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असतो, लोकमान्य टिळकांचा पुतळा असतो, हे स्टॅच्यूज आहे. आयडॉल्स म्हणजे काय, आपल्या गणेश मूर्ती, मूर्ती म्हणतो आपण. देवाच्या ज्या मूर्ती असतो त्याला आपण आयडॉल्स म्हणत असतो. गणपती बाप्पा ज्यावेळेस बसतात त्यावेळेस गणेश मूर्ती असतात, त्या आयडॉल्स. मग ही गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती एकाच प्रकारच्या मॅटरपासून बनलेली आहे का? नो,
So what is your answer? No, your answer is wrong. That is, it is made up of different type of matter. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे मिक्स करून कलर मिक्स करत असतात. ती माती आहे, त्या मातीला थोडा शेप येण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ मिक्स करत असतात आणि ह्या सगळ्यांपासून काय करून बनत असते तुमची गणपती मूर्ती. सो इट इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मॅटर. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे गोल्ड. गोल्ड आता गोल्ड काय आहे? सॉलिड आहे. कशापासून बनलेले असतं? इट इज मेड अप ऑफ वन काइंड ऑफ मॅटर. एकाच सगळे सोन्याचेच कण असतात त्याच्यामध्ये. वन काइंड ऑफ मॅटर, पण जे ऑर्नामेंट्स आहेत त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मिक्स केले, पण जे प्युअर गोल्ड आहे ते बनलेले असतं वन काइंड ऑफ मॅटर. क्लिअर? लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, व्हॉट इज दिस? आपण सकाळी रोज पीत असतो, सकाळी बऱ्याच जणांना आवडतं आणि बऱ्याच जणांना आवडत नाही. व्हॉट इज इट? मिल्क. दूध. आता हे जे दूध आहे कुठल्या स्टेज मध्ये आहे तुम्ही लगेच ओळखू शकता. इट इज इन अ लिक्विड स्टेट अँड इट इज मेड अप फ्रॉम वन काइंड ऑफ मॅटर ऑर डिफरंट काइंड ऑफ मॅटर. इट इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ मॅटर. का? कारण तुमच्या दुधामध्ये असतात फॅट्स, असतात विटामिन्स, असतात प्रोटीन्स, असतात मिनरल्स, असतात वॉटर, असतं सम अमाऊंट फॅट्स असतात. हे सगळे काय असतात? तुमच्या मिल्क मध्ये प्रेझेंट असतात. कॅल्शियम असतं, काही मिनरल्स असतात. सो मिल्क इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मॅटर. नेक्स्ट काय दिलेलं आहे? वॉटर. आता वॉटर सगळ्यांना माहिती आहे कुठल्या स्टेज मध्ये आहे? लिक्विड मध्ये. सो पाणी कशापासून बनलेलं आहे? सो वॉटर इज मेड अप ऑफ H2O, सेम काइंड ऑफ मॅटर. यात कुठेही जा पाणी हे यानेच बनलेलं असतं. नेक्स्ट तुम्हाला दिलं आहे प्लँक. नाउ प्लँक, व्हॉट इज प्लँक? फळी म्हणतो आपण. ही फळी कुठल्या स्टेज मध्ये आहे? सॉलिड स्टेज मध्ये आहे. त्यानंतर काय कशापासून बनलेली आहे? इट इज मेड अप ऑफ वन काइंड ऑफ मॅटर. लाकडापासूनच बनलेली असते ना प्लँक तुमचं. सो वुडन प्लँक, इट इज वन काइंड ऑफ मॅटर. देन नेक्स्ट वन इज कॉन्क्रीट. सगळ्यांना माहिती आहे जे कन्स्ट्रक्शन करत असतात, तुमचे रस्ते बांधतात, पूल बांधतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधत असतात, तिकडे कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी या सिमेंट आणि कॉन्क्रीटचा उपयोग होत असतो. मग त्या सिमेंट सगळ्यांना माहिती, पण कॉन्क्रीट ही वेगळी कन्सेप्ट आहे. मग आता तुम्ही जे कॉन्क्रीट बघा, ज्यावेळेस भिंतीचं काम चालू असतं, मग कॉन्क्रीट ते सगळे मिक्सचर करत असतात. मग या मिक्सचरमध्ये काय टाकत असतात? त्याच्यामध्ये तुमचं सिमेंट पण असतं, सँड असते, सॉइल असते, ग्रॅव्हल म्हणजे खडी सुद्धा असते, ग्रॅव्हल असतं, पाणी टाकलेलं असतं आणि सगळं हे मिक्स करून आणि मग त्याचा लेअर तुमच्या वॉल वरती देत असतात. म्हणून कॉन्क्रीट इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ मॅटर. क्लिअर ऑल ऑफ यू? लेट्स सी द नेक्स्ट वन. नेक्स्ट तुम्हाला दिलं आहे सॉल्ट म्हणजे मीठ. कुठल्या स्टेज मध्ये आहे? येस, इट इज इन द सॉलिड स्टेज. त्यानंतर मग कुठल्या प्रकारच्या मॅटर पासून म्हणलंय? वन काइंड ऑफ डिफरंट काइंड. येस, तुम्ही कुठे जा मीठ हे NaCl म्हणणार, टेबल सॉल्ट म्हणणार, सोडियम क्लोराईड. सोडियम आणि क्लोरीन हे एकाच काइंडच्या मॅटर पासून तुमचं काय बनलेलं आहे? मीठ बनलेलं आहे. सो सोडियम क्लोराईड ऑर सॉल्ट इज मेड अप ऑफ वन काइंड ऑफ मॅटर. सो नेक्स्ट वन इज सॉइल. सगळ्यांना माती दिसते सगळ्यांना. सॉइल कशापासून बनलेली असते? मग ती तर सॉलिड स्टेज मध्ये आहे तर सगळ्यांना आहे, पण तुमची जी माती बनलेली आहे, माती बनण्याची प्रक्रिया आपण सिक्स स्टँडर्ड असताना शिकलेलो आहोत की हाऊ सॉइल इज फॉर्म. मोठे मोठे रॉक्स असतात, माउंटेन्स असतात, त्यांचं काय होतं? क्षरण होतं, अपक्षय, आणि मग त्याचे मोठे मोठे स्टोन्स आणि मग त्याचे छोटे स्टोन, छोटे स्टोन असे पेबल्स, सँड, फाईन पार्टिकल्स तयार होतात. या आणि त्याच्यामध्ये बस एवढंच असतं का? नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, बॅक्टेरिया असतो, ह्युमस असतं. हे सगळ्यांपासून बनलेली असते तुमची माती. सो ह्युमस पण असतो त्याच्यामध्ये, ह्युमस पण मॅटर करतो. सो युअर सॉइल इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ मॅटर. सो नेक्स्ट वन इज शरबत. सगळ्यांना बघा, उन्हाळा आला की सगळ्यांना थंडगार शरबतची आठवण होत असते. मग आता हे शरबत कुठल्या स्टेजमध्ये आहे? लिक्विड स्टेजमध्ये आहे. पण हे शरबत कशापासून बनलेलं असतं? पाणी ऍड करत असते, शुगर, सॉल्ट, थोडासा सोडा ऍड करत असते, किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचे पण शरबत असतात. मँगो फ्लेवर असतो, ऑरेंज फ्लेवर असतो, रसना पण तुम्ही पिलेला असणार आहे. सो हे वेगवेगळ्या मॅटरपासून बनलेलं असतं तुमचं शरबत. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट वन इज कोल. कोळसा सगळ्यांना माहिती आहे. कोल कशापासून बनलेला आहे? इट इज मेड अप ऑफ वन काइंड ऑफ मॅटर. एकाच प्रकारच्या कार्बन पासून, एकाच प्रकारच्या मॅटर पासून बनलेला असतो तुमचा कोळसा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो आहे सॉलिड स्टेज मध्ये. नेक्स्ट वन इज स्मोक. आता बघा, स्मोक म्हणजे सगळ्यांना धूर सगळीकडे बघितलं असेल स्मोक. मग हा स्मोक कशापासून बनलेला, कुठल्या स्टेज मध्ये? सगळ्यात पहिले तुम्ही सांगा बरे कमेंट मध्ये, स्मोक कुठल्या स्टेज मध्ये असतो? व्हेरी सिम्पल क्वेश्चन, मी सगळ्यांचे कमेंट चेक करणार आहे. मग आता या स्मोक मध्ये वेगवेगळे घटक असतात. काय असतं? ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साइड असतो, सल्फर डायऑक्साइड, सल्फर मोनॉक्साइड, वेगवेगळे गॅसेस काय असतात या स्मोक मध्ये मिक्स असतात. सो इट इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मॅटर.
And next one is the cook khichdi. सगळ्यांना खिचडी भात खिचडी खूप आवडत असते. तुमची मम्मी घरी खिचडी बनवत असेल. मग आता ही कुक खिचडी कुठल्या स्टेज मध्ये आहे बाळांनो? इट इज इन द सॉलिड स्टेज. मग आता ही कुक खिचडी कशापासून? एकाच प्रकारच्या मॅटर पासून बनलेली असते का? नाही. तुमची मम्मी त्या खिचडी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स कॅरेट टाकत असते, त्याच्यानंतर वाटाणे टाकत असते, ऑनियन टाकत असते, टोमॅटो टाकत असते, तुम्हाला वाटेल ते गाजर टाकत असते सगळं, नंतर शेंगदाणे टाकते, नंतर खोबरं पण टाकत असते, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकत असते, वॉटर ऍड करत असते, तांदूळ टाकत असते, त्याच्यामध्ये डाळ पण ऍड करत असते. वेगवेगळ्या प्रकारची खिचडी ही तयार केली जात असते. बिर्याणी पण सगळ्यांनी खाल्ली असेल. सो ही कुक खिचडी एक्झाम्पल आहे सॉलिड्स अँड इट इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मॅटर. अँड द लास्ट वन इन युअर टेक्स्ट बुक इज गिव्हन ॲट इज स्टेम. म्हणजे तुमची वाफ, पाण्याची जी वाफ असते किंवा कुठलीही जी वाफ आहे कशापासून बनलेली असते? पहिली ती कुठल्या स्टेज मध्ये आहे? येस, इट इज इन द गॅसेस स्टेज. गॅसेस स्टेज मध्ये आहे आणि ती कशापासून बनलेली आहे? इट इज मेड अप ऑफ वन काइंड ऑफ मॅटर. आता तुम्ही म्हणाल वन काइंड ऑफ मॅटर कशापासून? तुम्ही बघा, पाणी उकळत ठेवा, त्याच्यावरती झाकण ठेवा, वरती वाफ दिसते. ती वाफ कशापासून बनले? H2O पार्टिकल पासून बनलेली, एकाच प्रकारच्या पार्टिकल बनले. किंवा तुम्ही कुठल्याही याची वाफ, कुठल्याही पदार्थाची वाफ झाल्यानंतर एकाच प्रकारच्या, म्हणजे तो जो पदार्थ आहे त्या पदार्थाची वाफ झालेली आहे, एकाच काइंडच्या मॅटर पासून बनलेली आहे. सो अशा पद्धतीने यूज युअर ब्रेन पॉवरचे सगळे क्वेश्चन आपले इथे क्लिअर झाले आहे. सो स्टुडंट, नाऊ कम टू द पेज नंबर 93. आता 92 पेज आपला कम्प्लीट झालेला आहे. आपण आलो आहोत पेज नंबर 93 वरती तुमच्या पुस्तकाच्या. मग आता इथे काही ट्राय दिस, म्हणजे काही एक्सपेरिमेंट दिले आहे. हे एक्सपेरिमेंट तुम्ही घरी पण करून बघू शकता. एक छोटासा साधा एक्सपेरिमेंट दिलेला आहे, दॅट इज फिल द ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रिम अँड ड्रॉप वन स्टोन इन अँड ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन. काय करायचं आहे? एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे किंवा कुठलाही ग्लास घ्या, तो पूर्ण आटोकाट ब्रिम पर्यंत, म्हणजे अगदी टोकापर्यंत किंवा आपण काय म्हणतो काठापर्यंत पूर्ण भरायचा आहे. भरल्यानंतर काय करायचं? त्याच्यामध्ये एक स्टोन टाकायचा आहे. स्टोन टाकल्यानंतर काय होणार आहे? जरा कमेंट मध्ये लिहा काय होणार आहे स्टोन टाकल्यानंतर. व्हेरी सिम्पल, दॅट इज तो स्टोन टाकल्यानंतर तो स्टोन काय करणार आहे? त्या ग्लासमध्ये जागा घेणार आहे. जागा म्हणणार तो कम कम, तो म्हणतो मला जागा द्या, मी येतोय ना तुमच्या ग्लासमध्ये, मला जागा. मग तो स्टोन तिथे जा, तेवढी जागा घेणार आहे आणि तेवढ्याच आकारमानाचं, तेवढ्याच व्हॉल्युमचं पाणी काय पडणार आहे? खाली पडणार आहे. तो पाणी त्या ग्लासमधून थोडंसं पाणी काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. म्हणजे जेवढं स्टोनचं व्हॉल्युम आहे तेवढ्याच आकारमानाचं पाणी त्या ग्लासमधून बाहेर पडतं. हे आपल्याला या एक्सपेरिमेंटमधून शिकायला मिळतं. त्यानंतर ट्राय दिस मध्ये सेकंड एक्सपेरिमेंट पण दिलेला आहे. काय आहे हा एक्सपेरिमेंट? सो व्हॉट इज सेकंड एक्सपेरिमेंट? टेक अ बीम बॅलन्स, एक तराजू काटा किंवा वजन काटा घ्यायचा आहे. ऍड वन बिग स्टोन इन वन बॅलन्स अँड ऍड वन स्मॉल स्टोन इन अनदर बॅलन्स. एका पारड्यामध्ये एक मोठा दगड ठेवायचा आणि एका पारड्यामध्ये एक छोटा दगड ठेवायचा आहे. काय होणार आहे? व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? जो बिग स्टोन आहे ज्याच्यामध्ये मोठा दगड ठेवलेला आहे ते पारडं खाली येणार आहे आणि ज्याच्यात छोटा दगड आहे त्याचं पारडं वरती जाणार आहे. साधं सिम्पल. सो ह्या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला काय बघायला मिळालं? दॅट इज मॅटर हॅज मास. जो जड होता तो खाली गेला, हलका होता तो होता. म्हणजे काय असते? मॅटरला मास सुद्धा असतं. आपण म्हणतो ना हलकं जड, या पद्धतीने काय असतं? मॅटरला मास सुद्धा असतो. सो इन दिस वे आज आपण महत्वाच्या मॅटरच्या प्रॉपर्टी शिकला आहोत. मॅटर हॅज अ मास, मॅटर ऑक्युपाय स्पेस आणि सगळ्यात महत्वाचं यूज युअर ब्रेन पॉवरचे. सेम काइंड ऑफ मॅटर पासून काही पदार्थ बनलेले असतात आणि डिफरंट काइंड ऑफ मॅटर पासून कुठले पदार्थ बनलेले असतात हे टॉपिक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले. सो आय थिंक व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि माझा उत्साह वाढवा. तुमच्या फ्रेंडसोबत पटापट शेअर करा आणि असाच पुढचा टॉपिक, इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला नवीन जो युट्यूब चॅनल आहे DS लर्न विथ फन, त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अभ्यास करून बोर झाला असाल तर तुम्हाला इंटरेस्टिंग थिंग बघायला मिळतील आपल्या या युट्यूब चॅनलवरती.